friends and students today we are going to study about the activity second activity on unit number 1.2 on to the summit we reach the top written by Tenjing norge in the last period we have completed our first activity on our activity seat number first on to the summit we reach the top Today we are going to study about activity seat number two, about or on, on to the summit, we reach the top. Dear friends, you must remember that in the last period, also we have seen how the questions are asked. All of you must remember that there are an extract given to you. On the passage or on the text, and uh, by using this extract or passage, this uh, especially this extract is reserved for 12 marks, and these 12 marks are divided into six questions. First question, global understanding, two marks. How 12 marks divided? Global understanding question, two marks.

टू एक्झाम्पल्स फॉर टू मार्क्स देन लास्टली स्नॉक ॲक्टिव्हिटी नंबर सिक्स व्होकॅबलरी टेस्टिंग टू मार्क्स सो इन शॉर्ट सिक्स क्वेश्चन अँड इच सिक्स ॲक्टिव्हिटीज अँड इच ॲक्टिव्हिटी कॅरीज टू मार्क्स सिक्स इन टू टू टुवे मार्क्स इन शॉर्ट पॅसेज ऑन टू द सुमिथ यू हॅव टू आस्क In the exam for 12 marks like this. So today we are going to see the activity number second on to the summit. We reach the top written by Tenjing Norge. So today we are going to study or read the passage. It is your duty to read the given passage twice and then try to solve the activities. गिव्हन बिलो इट सो द पॅसेज यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन आय हॅव बीन आस्कडे मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट हां तर ह्या ॲक्टिव्हिटी आता आपण बघत आहात पॅसेजमध्ये तर यावरती आधारित नेक्स्ट जो आहे पॅसेज आपला तो इथं आता पॅसेज तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तर त्या स्क्रीनवरती बघत असताना ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट जे आहे टू मारसाठी ते बघा आता तर ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन आहे दोन मार्कासाठी डिस्क्राइब द ओपिनियन ऑफ डिस्क्राइब द ओपिनियन ऑफ टेंजिंग अबाउट द क्वेश्चन वॉज द फर्स्ट आता लोकांनी कुणी असं म्हणजे टेन टेंजिंग नॉर्गे इतके निस्वार्थी होते हे वाक्यावरून लक्षात येतं की त्यांनी तिथं दोघंजण हा माउंट सुमित जो आहे किंवा माउंट एव्हरेस्ट जो आहे तो क्लाईम्ब करण्याचं काम टेंजिंग नॉर्गे आणि त्याचा मित्र एडमंड हिलरी हे ते गिर्यारोहणाचं काम एक अवघड कठीण काम करत होते आणि त्यांना जिथं अडचण आहे अशा त्या ठिकाणी एका रोपनं बांधलेलं होतं ते रोप कशाचं प्रतीक होतं तर एक घसरला तरी दुसऱ्यामुळं वाचेल म्हणून रोप मा दोघांच्या कमरेला बांधलेल्या होत्या आणि दुसरा अर्थ की पुढं जात असताना मागच्याला लक्षात आहे की टाईट रोप आहे म्हणजे मागचं आहे लूज रो रोप पडली लक्ष द्यावं हो लागतं हे घट्ट बांधलो ठेवलं होतं युनिटी दाखवत होती रोप आणि अशामध्येच एक जणांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही वर चढल्या दोघातला फर्स्ट कोण चढला म्हणजे श्रेय कोणाला मग घ्यायचंय तर त्यावेळेला ह्यानं उत्तर दिलं आम्ही श्रेयासाठी नाही दोघा आम्ही तो गेला काय आणि एडमंड हिलरी गेला काय किंवा टेंजिंग नॉर्गे काय वर पोचला टॉपला आम्ही ते सेपरेट कोण पोचलं हे आम्हाला महत्वाचं नाही पण डिस्क्राईब द ओपिनियन त्याचं मत काय होतं तर कोण वरती टॉपला पोचलं हे श्रेय घ्यायचं नव्हतं आधी तो का आधी मी हे नाही आम्ही दोघंच पोचलो असा अर्थ घ्यायचा होता कारण वर जाऊन ध्वज टॉपला रवणार होते ते आणि मग याच्याविषयी क्वेश्चन विचारला डिस्क्राईब ओपिनियन ऑफ टेंजिंग अबाउट द क्वेश्चन हू वॉज द फर्स्ट त्याला जो प्रश्न विचारला की वर कोण पहिल्यांदा पोचलं त्यावेळेला टेंजिंगचं ओपिनियन म्हणजे मत काय होतं त्या प्रश्नावर तर त्याविषयीचं मत काय होतं त्या पण आता बघूयात तर टेंजिंग काय म्हणाला बघा त्यांना अबाउट द क्वेश्चन हु वॉज द फर्स्ट काय त्याच्याविषयी काय म्हणाला टेंजिंग ओपिनियन वॉज दॅट सच अ क्वेश्चन हॅड नो इम्पॉर्टन्स अशा प्रश्नाला नो इम्पॉर्टन्स कोण पहिला पोचला आम्ही दोघच पोचलो असं तो कमी हे महत्वाचं नव्हतं आणि म्हणून तो म्हणतोय की टेंजिंग ओपिनियन वॉज दॅट सच क्वेश्चन हॅड बघा तिथं पॅसेजमध्ये उत्तर आहे टेंजिंग ओपिनियन वॉज दॅट सच क्वेश्चन हॅड नो no इम्पॉर्टन्स अशा प्रश्नाला महत्त्व नव्हतं बोथ ऑफ देम रिचड द टॉप आम्ही दोघंही पोचलो होतो वॉज मोर इम्पॉर्टंट आम्ही दोघंहीवर पोचलो होतो हे सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे त्याच्यात सेल्फ से, सेल्फिसनेस अजिबात नव्हता दोघंहीवर पोचलो होतो प्रश्नाला उत्तर दिलं देर वॉज नो वन टू डिसाईड द डिफरन्स ऑफ डिस्टन्स इन बिटवीन टेंजिंग अँड हिलरी आमच्या दोघांमध्ये डिस्टन्स पण काही जास्त नव्हतं म्हणजे तो आणि मी आम्ही काय खूप अंतरावर होतो असं नाही दोघं संगच पोचलो हे महत्त्वाचं सो ही निग्लेक्टेड द क्वेश्चन आणि म्हणून कोण पाहिला पोचला हा प्रश्न त्यांनी निग्लेक्ट केला इग्नोर केला दुर्लक्ष केला त्याला महत्त्व दिलं नाही महत्त्व कशाला दिलं की तो क्वेश्चन महत्त्वाचा नाही आम्ही दोघंवर पोचलो हे महत्त्वाचं असं त्यांनी उत्तर दिलं तर ते पॅसेजमध्ये आहे उत्तर तिथं तुम्ही बघा पुन्हा एकदा उत्तर वाचतो काय रिप्लाय दिला अबाउट द क्वेश्चन हू वॉज द फर्स्ट टेंजिंग ओपिनियन टेंजिंगज ओपिनियन वॉज दॅट सच क्वेश्चन हॅड नो इम्पॉर्टन्स बोथ ऑफ देम रिच द टॉप वॉज मोर देर वॉज नो वन टू डिसाईड द डिफरन्स ऑफ दोघांनाही आमच्यामध्ये असा निर्णय नव्हता की मी का तो दो त्याचंही मत स्वच्छ होतं आणि माझंही स्वच्छ होतं डिफरन्स ऑफ डि डिस्टन्स इन बिटवीन टेंजिंग अँड हिलरी सो ही निग्लेक्टेड द क्वेश्चन आणि अशा पद्धतीने त्यानं प्रश्न इग्नोर केला निग्लेक्ट केला दुसरा प्रश्न बघा आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन रिरायट द स्टेटमेंट चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह आता इथं चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बरोबर पर्याय कोणता आहे तो घेऊन उत्तर पुन्हा हा म्हणलं रिराईट द स्टेटमेंट चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह आता पर्याय चारही लक्षात घ्या द पॅक्ट वॉज साइन्ड इन ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया नेपाळ टेंजिंग हॅड अ कॉपी ऑफ हिज ऑब्लिक हिलरी स्टेटमेंट द टू माउंटेनियर्स डीड नॉट केअर ऑब्लिक केअर्ड अबाउट द रिचिंग फर्स्ट टू द सुमित आणि टेंजिंग हेल्ड द फ्लॅग ऑफ इंडिया ग्रेट ब्रिटन नेपाळ अँड युनायटेड स्टेट्स अँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर ह्यातली काय सांगितलं तुम्हाला रिराईट द स्टेटमेंट्स च्युजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय त्यातला जो दिलेला आहे तो निवडून उत्तर बरोबर लिहायचं तर बघा पहिलं वाक्य आता तुम्हाला साइन का साइनड पाहिजे तिथं तर, तर किंवा इंडिया का नेपाळ पाहिजे ऑब्लिक दिलेला आहे तर त्यातलं एकच घेऊन उत्तर बरोबर करायचं आहे कुठलं उत्तर आहे पॅसेजमध्ये क्लिअर आहेच ते वाक्य त्यामुळे तुम्हाला अडचण नाही बघा ते वाक्य वाचा पुन्हा पॅसेजमध्ये जसं आहे तसं पॅसेजमध्ये जसं आहे तसं आहे ते करेक्ट वाक्य आता हेच वाक्य तुम्हाला पॅसेजमध्ये दिसणार आहे बघा एक नंबरचं पॅक्ट वॉज सायनड इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर्स प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे का नेपाळ नेपाळ आहे बघा पॅसेजमध्ये तर नेपाळ दुसरं वाक्य बघूया आपण टेंजिंग हॅड अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट का एडमंड्स तर पॅसेजमध्ये आहे वाक्य टेंजिंग हॅड अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट तर तुम्हाला तिथं काय दिलंय त्यांनी टेंजिंग हॅड अ कॉपी ऑफ हिज ऑब्लिक हिलरीज तर हिज नको आहे तिथं हिलरी स्टेटमेंट त्यानंतर दुसरं वाक्य जसं पॅसेजमध्ये आहे ते करेक्ट वाक्य लक्षात ठेवा सोपाय आउट ऑफ मार्क्स मिळते तुम्हाला याला फक्त प्रश्न समजून घ्या की चूज द करेक्ट म्हणजे तिथं पॅ पॅ ऑब्लिक देऊन दिलेलं आहे पण त्या ऑब्लिकमध्ये तुम्ही पॅसेजमध्ये जसं बरोबर आहे ते वाक्य म्हणजे तुमचं करेक्ट वाक्य तर थर्ड बघा द टू माउंटेनियर डिड नॉट केअर अबाउट रिचिंग फर्स्ट टू द सुमित म्हणजे केअर डन आहे तर केअर पाहिजे तिथं केअर केअर्ड नको केअर अबाउट रिचिंग फर्स्ट टू द सुमित आणि लास्ट वाक्य जे आहे चौथं ते बघा टेंजिंग हेल्ड फ्लॅग्ज ऑफ इंडिया ग्रेट ब्रिटन नेपाळ अँड युनायटेड स्टेट्स तर त्यांनी पुन्हा काय दिलं तिथं टेंजिंग हेड फ्लॅग्ज ऑफ इंडिया ग्रेट ब्रिटन नेपाळ अँड युनायटेड नेशन्स तर युनायटेड नेशन्सपर्यंतच पाहिजे ते ऑब्लिक जे पुढे दिले ना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे नाहीच ना त्यात पॅसेजमध्ये नाही ते करेक्ट कसं येईल तर ते पुढचं ऑब्लिक जे दिलेलं आहे त्याने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे नाही हे तुम्हाला लक्षात येते तर युनायटेड नेशन्सपर्यंतच आहे तर ते वाक्य जसं पॅशेजमध्ये आहे तसं लिहायचं तर आता थर्ड ॲक्टिव्हिटी जे आहे ते बघूया कन्क्लुजन गिव द लिस्ट ऑफ गिव्ह द लिस्ट ऑफ टेंजिंग ऍक्टिव्हिटीज आफ्टर रिचिंग ऍट द सुमित माउंट सुमित वरती पोहोचल्यानंतर टेंजिंगच्या कोण त्याने कोणकोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या याविषयीच हे द्या काय द्या लिस्ट द्या म्हणलंय तर बघा कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी त्याने केल्या वर सुमित माउंटवर माउंटेनवरती पोहोचल्यानंतर कोणकोणत्या त्यांनी ॲक्टिव्हिटीज केल्या तर लिस्ट ऑफ टेंजिंग आफ्टर रिचिंग ॲट द सुमित कोणत्या आहेत पॅसेजमध्ये ही एम्ब्रेस्ड हिलरी हिलरीला त्यानं पोचलं जिंकल्याचा आनंद झाला आणि त्याला कवटाळून मिठी मारली एम्ब्रेस्ड काय काय केलं वर गेल्या पहिलं ही एम्ब्रेस्ड हिलरी त्यानंतर ही हेल्ड द फ्लॅग्स हातात ध्वज धरले अँड आस्क्ड हिलरी टू टेक फोटोग्राफ्स वर ध्वज धरले चार ध्वज घेऊन गेलता इंडिया नेपाळ आणखी कुठले आता मी सांगितले तुम्हाला तर इंडिया ग्रेट ब्रिटन नेपाळ युनायटेड नेश नेशन्स हे फोर ग्लॅ फ्लॅग्ज म्हणजे ध्वजवर घेऊन गेलता त्याने वर असे धरले आणि फोटो घ्यायला सांगितले कोणाला हिलरीला एडमन हिलरीला तर पहिलं काय ॲक्टिव्हिटी केली ॲम्ब्रेस्ड मिठी मारली कोणाला हिलरीला दुसरं ध्वज हातात चार धरून हिलरीला फोटो घ्यायला लावले नंबर थर्ड ॲक्टिव्हिटी काय केली वर गेल्यानंतर टॉपला ही वॉज ओव्हर जॉयड ॲट द सक्सेस आपण ते सक्सेस झालोय विन केलो जिंकले म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला खूप ओव्हरजॉय केला झाला त्याला आणि लास्ट ऍक्टिव्हिटी त्याची फोर्थ ही टोल्ड हिलरी दॅट दे हॅड डन इट त्याने काय सांगितलं हिलरीला जे आपण मनात ठरवलं होतं ते करून दाखवलं असं त्यांनी ते ॲक्टिव्हिटी थर्ड के फोर्थ केली तिथं आता ऍक्टिव्हिटी नंबर फोर्थ बघा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनला मी सांगितलं तुम्हाला की या प्रश्नाचं उत्तर पॅसेजमध्ये नसतं तर रिलेटेड टू पॅसेज उत्तर असतं पण यु इट इज युअर ड्युटी टू अंडरस्टँड द मीनिंग इन मराठी अँड इन इंग्लिश ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन अँड गिव्ह युअर ओन आन्सर इन युअर ओन लँग्वेज ओन वर्ड्स तर आता पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचं मी सांगितलंय की बघा प्रश्न समजून घ्यायचा अगोदर मराठीत आणि त्याचं उत्तर आपले आपण द्यायचं ॲज पर द डिमांड ऑफ क्वेश्चन प्रश्न जसा विचारला आहे तसं उत्तर द्यायचं बघा काय प्रश्न गिव्ह युअर ओपिनियन तुमचं मत मांडा काय वी शूड प्रॅक्टिस सॉरी वी शुड शूड पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बिकॉज म्हणजे तुम्ही साहसी किंवा धाडशी खेळात भाग आपण घ्यावा का तुमचं मत द्या कारण काय घेतलं तर काय कारण द्यावं तर उत्तर द्यायचं तिथं यस अकॉर्डिंग टू मी किंवा वी शूड पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स घेतलंच पाहिजे आपण भाग द सहाशे किंवा दहाशी खेळामध्ये का बिकॉज इट गिव्ज अस थ्रील एक आपल्याला एक थ्रील मिळते आपल्याला त्याच्यातून त्यानंतर जॉय अँड हॅपीनेस आनंद मिळतो ऑफ अचिवमेंट इट ते मिळवल्याचं ते खेळ खेळल्याचं आणि त्यात जिंकल्याचं आपल्याला त्यातनं एक अचिवमेंट मिळते इट इज टेस्ट ऑफ आवर स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स आणि अजून का म्हणून घ्यावा त्यात भाग त्या दहा सहा सहाशे किंवा दहाशे खेळामध्ये भाग का घ्यावा तर इट इज टेस्ट ऑफ आवर स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स म्हणजे आपल्या ताकदीचा आणि आपल्या आत्मविश्वासाची एक ती टेस्ट असते अँड आल्सो तुम्ही आता हे वेगळं सुद्धा उत्तर लिहू शकता येस आय वॉन्ट टू आय लाईक टू पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बिकॉज इट गिव्ज मी जॉय हॅपिनेस इट इज माय लाईक इट इज माय फॅमिली लाईक्स इट इज माय हॉबी सो आय वॉन्ट टू जॉईन इट थ्रू दिस गेम आय वॉन्ट टू मेक माय ओन करिअर असं सुद्धा तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता हां सो आय वॉन्ट टू पार्टिसिपेट किंवा इन द ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ऑर गेम्स तुमच्या सुद्धा उत्तर तुम्ही इथं लिहू शकता रिलेटेड टू क्वेश्चन फक्त प्रश्न काय आहे समजून घ्यायचं की प्रश्न म्हणतोय की धाडशी साहसी खेळामध्ये तुम्ही का सहभाग घेऊ शक शकता का कारण द्या तुमचं मत मांडा तर ते मांडा आता मी सांगितलं तसं सा। सिक्स्थ नंबरचा जो सॉरी फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला लक्षात आलं असेल इथं लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे म्हणजेच ग्रामरचे वाक्य आहेत असतात बघा स्पॉट द एरर लँग्वेज स्टडीमध्ये पाचवा जो क्वेश्चन आहे तो काय म्हणतोय स्पॉट द एरर मग आता स्पॉट द एरर म्हणताना तुम्हाला पाचवा जो क्वेश्चन आहे तिथला लँग्वेज स्टडी आणि पहिला क्वेश्चन जो आहे त्यातला जो स्पॉट द एरर अँड राईट द करेक्ट सेंटेन्सेस चुका शोधा आणि बरोबर सेंटेन्स लिहा तर टेंजिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ पी एम ऑफ नेपाळ आता वाक्यात तिथं हे वाक्य तुम्हाला पॅसेजमध्ये आहे जसं आहे तसं वाक्य आहे का बघा आणि काय बदल आहे बारीक बघावं लागतं मात्र तुम्हाला यातलं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहे ते बारीक बघावं लागतात मध्ये हे वाक्य असणारच आहे तुम्हाला खूप सोपं आहे फक्त हेड जपान मेड नाही इंडिया मेड बिकॉज वी आर प्राऊड ऑफ आवर इंडिया तर आपलं हेड जागेला ठेवायचं फक्त नीट बघायचं की काय म्हणलं आहे स्पॉट द इयर चुका शोधा वाक्यात काहीतरी चूक केली आहे ती चूक शोधा आणि राईट द करेक्ट सेंटेन्स बरोबर वाक्य लिहा आता मग करेक्ट सेंटेन्स तुम्हाला खूप सोपं आहे कसं शोधायचं हे दिलेलं वाक्य आहे ते पॅसेजमध्ये आहे कुठं आहे ते बघा मध्ये आहेत जसं जसंच्या तसं असेल नक्कीच नसेल कारण तुम्हाला तिथं म्हणलंच नसतं स्पॉट द इयर काहीतरी चूक करून पॅसेजमधनं दिलं असतं बारीकशी चूक ग्रॅमॅटिकल चूक करून मग ते ती चूक बघायची आणि ती चूक जी केलेली आहे पॅसेजमध्ये जसं आहे तसं सोडून जी वेगळ्या पद्धतीने थोडीशी चूक केली आहे ती चूक काढून लिहायचं म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर होईल बघा वाक्य आता मी सांगतो खूप सोपं आहे टेंजिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ड ॲट द ऑफिस ऑफ पी एम ऑफ नेपाळ आता तिथं बघा मूळ वाक्यात ॲन नाहीच आणि नसणार बी कारण आर्टिकल ए, ए एन द वापरताना ॲन कधी तर तुम्ही बारीकसं शिकला की ए ए आय यू पै पैकी असेल तर ॲन तिथं नाहीच ना, ना पॅक्टमध्ये कुठे ए ए, ए आय यू पी आहे म्हणजे तो कॉन्सनंट आहे व्यंजन आहे आणि मग व्यंजनाच्या पूर्वी ए पाहिजे होतं ॲन लिहिलंय तर ते ॲन काढून टाका आणि त्याच्याऐवजी काय पाहिजे पी कॉन्सोनंट आहे म्हणजे व्यंजना व्यंजनापूर्वी ए पाहिजे एन ऐवजी ए वापरून वाक्य करा जरा करेक्ट वाक्य ते वाक्य लिहा म्हणजे वाक्य असं होईल टेंजिंग अँड हिलरी मेड अपॅक्ट ऍन च्या ऐवजी एन काढून टाका अपॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ पी एम ऑफ नेपाळ ॲन काढा ए लिहा तिथं म्हणजेच टेंजिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट ऍन काढलं आणि अ टाकलं पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ पी एम ऑफ नेपाळ झालं क्लिअर वाक्य आता मग तुम्हाला तिथं करेक्ट सेंटेन्स मी सांगली तशी लिहावी लागल आन्सर म्हणताना की टेंजिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ड ऍट ऑफिस ऑफ पी एम ऑफ नेपाळ तर रॉंग सेंटेन्स आणि मग करेक्ट सेंटेन्स काय होईल खाली लिहायची करेक्ट सेंटेन्स ये लिहून टेंजिंग अँड हिलरी मेड उत्तरात असं लिहायचं पण टेंजिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ इथं पी एम ऑफ नेपाळ त्यानंतर दुसरं वाक्य बघा आय अँड हिलरी एम्ब्रेस्ड इच अदर आता आय आय व्यक्तीचं नाव पहिल्यांदा असलं पाहिजे का कसं तर ते नंतर टाकलं ना आय तर हिलरी अँड आय एमरेस्ट इच आदर फक्त आय अँड हिलरी एम्ब्रेस्ड इच अदर रॉंग सेंटेन्स मग करेक्ट सेंटेन्स खाली हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड इच अदर हिलरी व्यक्तीचं नाव पहिल्यांदा घ्या आय पर्सनल प्रणाव नंतर टाका हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड इच अदर आता लास्ट व्हॉकॅबलरी टेस्टिंग बघा बघा क्वेश्चन काय म्हणतोय व्हॉकॅबलरी फिल इन द लेटर्स टू गेट मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच हिंट्स गिवन इन द ब्रॅकेट्स तर इथं जे तुम्हाला दिलेलं आहे एस आय एस डॅश यम डॅश आय टॉप ऑफ द माउंटेन हां तर यस दिले म्हणजे तुम्हाला कम्प्लीट करायचे तिथे गाड्याले शब्द तर, तर येस डॅश एम डॅश आय डॅश तर सुमित यस तिचं तुम्हाला काय करावं लागेल टॉप ऑफ द माउंटेन दिले म्हणजे सुमित येस yes, यू डबल एम आय टी त्यानंतर शब्द दिला आहे सी एल एन एल कॉ तर कॉलनियल सी ओ एल ओ ई एल -E कॉलनियल थर्ड शब्द बघा म्हणजे त्यांनी तिथं दिला दुसरा आकडा पोस्ट इन मिलिटरी पोस्ट इन मिलिटरी सी डॅश एल डॅश एन डॅश एल तर कर्नल मिलिटरीची पोस्ट तर ती सीओ स्पेलिंग सीओ एल ओ एन ई एल असं भरावं लागेल त्यानंतर थर्ड बघा पी सी फॉर्मॅट ॲग्रीमेंट पॅक्ट पी डॅश सी डॅश तर पी ए सी टी पॅक्ड मॅट एग्रीमेंट फोर्थ ई एम सॉरी ई डॅश बी डॅश ए डॅश ई डॅश तर काय दिला शब्द हेल्ड क्लोजली इन वन्स आर्म म्हणजेच एम्ब्रेस्ड ई एम बी आर ए ई डी एम्ब्रेस्ड तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं काय करायला लागले तर एक फिल इन द ब्लँक्स मिनिंगफुल वर्ड आता करायचं आहे तयार आहे तर ते गॅप मी मागच्या तुम्हाला घेतलेला आहे फिल इन द ब्लँक्स वगैरे करून तर याप्रमाणे आपण आता इथं फोर्थ ॲक्टिव्हिटीसुद्धा कम्प्लीट केलेली आहे तर म्हणजेच आपल्याला इथं ॲक्टिव्हिटी नंबर सेकेंड आपण बघितली बारा मार्कासाठीची तर याप्रमाणे यू हॅव टू Answer in the exam. So, I have completed two activities in the last period first, and today we have completed activity seat number second with questions, activities with answers in detail. So, today we are going to stop here. Thank you. Okay.